नमस्कार, मी एकता आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सचिन पिळगावकर आणि आपली सर्वांची फेवरेट ॲक्ट्रेस प्रार्थना बेहरे यांना. आमचे ट्रॅव्हल पार्टनर्स आहेत देविका केळकर ट्रॅव्हल्स पुणे. सफर जगाची साथ आपुलकीची. नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडे. आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचे लाडके अभिनेते सचिन पिळगावकर सर आणि अनेक तरुण मुलांचा क्रश असणारी एक्स्ट्रीमली ब्युटिफुल प्रार्थना बेहरे. तर आपण सुरुवात करूयात मूवी पासून, जी आपली मूवी 11 जानेवारीला रिलीज होणार आहे, लव्ह यू जिंदगी. ही मूवी आम्हाला दिसण्यात, ट्रेलर मधून दिसण्यात किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्यावरून आम्हाला दिसते की ही एक हलकी फुलकी लाईट हार्टेड कॉमेडी फिल्म असणार आहे. तर नवीन काय, वेगळं काय दर्शकांना पाहायला मिळणार हे प्लीज. लव्ह यू जिंदगी या चित्रपटाच्या शीर्षकाला एक टॅगलाईन, लव्ह यू जिंदगी शतदा प्रेम करा. आयुष्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती फक्त एकदा प्रेम करून चालत नाही, सातत्यानं तुम्हाला त्याच्यावरती प्रेम करतच राहायला लागत, तरच तुमच्यावर आयुष्य प्रेम करू शकतो. एक्झॅक्ट. तर तशाच प्रकारच्या माणसाच्या जीवनात काय घडतं आणि कसं काय घडू शकतं आणि त्याला त्याच्या आयुष्यावर प्रेम करायची संधी मिळते आणि ती कशी मिळते त्याच्यावरती हा पिक्चर बघितलेला आहे. जरी तो तुम्हाला ॲट सरफेस ऑर ॲट द फेस ऑफ इट तुम्हाला जरी तो एक कॉमेडी किंवा अशा प्रकारचा लाईटर वेनचा पिक्चर वाटला जो आहे, पण त्याचा अंडरकरंट खूप इमोशनल आहे. आणि मग त्याच्यात तुमचा रोल आणि नाही काय रोल आता आहे असा की अनिरुद्ध दाते इज अ मिडल क्लास पुनाट पुणेकर आणि हॅपीली मॅरिड, मुलीचं लग्न नुकतं झालेलं आहे, त्यानंतर नवरा बायको एकटे आहेत त्या घरात कारण एकुलती एक मुलगी. पण आता सर्वजण हे म्हणायला लागतात की मुलीचं लग्न झालं, आता तुमचं वय झालं, तर तुमच्या या वयात तुम्ही काय आता म्हणजे हे करा, चला तुम्ही आता काही वर्षानंतर रिटायर होणार, मग तुमच्या या वयात तुम्हाला काय काय करावंच लागतं असं. अरे या वयात म्हणजे काय, मुलीचं लग्न झालं म्हणून मी काय म्हातारा झालो, माझे केस पिकले म्हणून मी म्हातारा झालो, आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली म्हणून मी म्हातारा झालो, असं कसं म्हणू शकता. मुलीचं लग्न झालं, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे, केस पिकली चांगली गोष्ट आहे, आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तर त्याची शिक्षा कशाला पाहिजे. हा, त्याची कॉम्प्लिमेंट द्या ना आम्हाला. यु सी, इट्स समथिंग टू बी हॅपी अबाउट. पण ते सगळीकडनं मग ते त्याला तसं असते, त्याला त्याचा त्रास होतो आणि बायको मग हसते त्याच्यावरती त्रास होतो. आणि तसं असताना त्याच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जी त्याला तसं आयुष्य जगायला भाग पाडते आणि ती म्हणजे रिया, आणि म्हणजेच प्रार्थना. प्रार्थना इज द मेजर ट्विस्ट इन अनिरुद्ध दातेज लाईफ, हु मेक्स अनिरुद्ध दाते फ्रॉम अनिरुद्ध टू अनी, कळलं. आणि रिया ही त्याची एकमेव फ्रेंड आहे जी त्याला जसं जगायला आवडलं असतं तसं त्याच्याकडनं जगवून घेते, त्याचा मेकओव्हर करते, त्याचं जे काय ते करायचं. पण काय असतं ना, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखीच घडते असं नाही, ते घडत असताना अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते की अशा गोष्टी घडतील. तुम्हाला माहिती आहे ऍक्सिडेंटला ऍक्सिडेंट का म्हणतात, कारण तो त्याआधी कधीच तुम्हाला सूचना देत नाही, म्हणूनच त्याला ऍक्सिडेंट.
तर असे ऍक्सिडेंट फक्त गाड्यांचेच होतात असं नाही, आयुष्याचे सुद्धा होऊ शकतात. तर तशाच प्रकारच्या काही गोष्टी या चित्रपटात आमच्या दिग्दर्शकांनी म्हणजे मनोज सावंतनी मांडलेल्या आहेत. फार कमर्शियल पिक्चर बनलेला आहे. यात आम्ही कोणताही संदेश वगैरे देण्याचा प्रयत्न केलेला नाही. यात कुठलेही समाज सुधारक असे डायलॉग वगैरे असं काहीही नाही. कारण आम्ही एवढे मोठे नाही आहोत की आम्ही समाज सुधारू शकू. कळलं? आम्ही लोकांची करमणूक करू इच्छितो आणि त्याचा प्रयत्न आम्ही करू इच्छितो. वी आर एंटरटेनर्स, वी आर हिअर टू एंटरटेन द ऑडियन्स. आय टोटली अग्री. जर एखादा माणूस तिकीट घेऊन थिएटरमध्ये जाऊन 2 तास 3 तास तिथे घालवणार आहे तर त्याचं एंटरटेनमेंट झालाच पाहिजे. हो, अर्थात झालं पाहिजे. आणि तो कशासाठी त्यांचा जाईल तुमच्या थिएटरमध्ये? आणि शिकण्यासाठी आपण भरपूर रोज रस्त्यावर फिरून आपण बघत असतो काय चालू आहे काय नाही. तर 2 तास थिएटरमध्ये प्युअर एंटरटेनमेंट इज रिक्वायर्ड. काय असतं, मी जेव्हा पहिल्यांदा डिस्नीलँडला गेलो ना तेव्हा मी ते सगळं पाहून भांबवून गेलो. जवळजवळ नाही म्हणशील तरी सुद्धा 7 तास होतो डिस्नीलँड मध्ये. 79 ला गेलो तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तो जन्माला पण आली नसतो. तर मी गेलो आणि मी ते तिकीट काढून गेलो, आतमध्ये बघितलं, हे बघितलं, ते बघितलं, असं केलं, तसं बघितलं, हे सगळं करत 7 तासानंतर मी बाहेर आलो आणि आय रिअलाइज की या 7 तासात मला माझं स्वतःचं नाव सुद्धा आठवलं. दॅट इज एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट म्हणजे काय? तुमचं नाव, तुमचे प्रॉब्लेम्स, ज्याचे सर्वांचेच असतात, छोटे मोठे एवढे तेवढे सर्वांचे असतात. पण ते प्रॉब्लेम्स, तुमचा पत्ता, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल, तुमचं इन्कम टॅक्सची फाईल, त्याचे रिटर्न्स, तुमचे घराचा मेंटेनन्स आणि हे काहीही तुमच्या डोक्यात जेव्हा येत नाही, दॅट इज कॉल्ड एंटरटेनमेंट. याचा अर्थ तुमची करमणूक, तुमचं मनोरंजन होत आहे. मी काय प्रयत्न केला, आतापर्यंत ज्या ज्या प्रकारच्या पिक्चर्स मी बनवली मराठीमध्ये किंवा जे काय योग्य ज्या ज्या पिक्चर्समध्ये मी कामं केली, मग हिंदी पिक्चर्सची नावं घ्यायची झाली तर बालिका मधुपण आपण म्हणू शकतो, आपण अखियोग्य चरोकोसे म्हणू शकतो, आपण सत्य पे सत्ता म्हणू शकतो, मराठी चित्रपट म्हटले तर नवरी मिळे नवऱ्याला म्हणू शकतो, गंमत जम्मत म्हणू शकतो, अशी ही बनवा बनवी म्हणू शकतो, नवरा माझा नवसाचा म्हणू शकतो. अशा पिक्चर्समध्ये माझा प्रयत्न काय होता की लोकांनी आपल्या सगळ्या गोष्टी विसराव्यात. आणि काही प्रमाणात मी यशस्वी झालो. विसरतात काही प्रमाणात, बापरे विसरतातच. तर तसाच प्रयत्न मनोज सावंतनी या चित्रपटात सुद्धा केलेला आहे. आणि किंबहुना माझी लायकिंग त्याला माहिती आहे, गेली 11 वर्ष आम्ही एकत्र आहोत, तर त्यामुळे तो अच्छी तरह वाकिफ आहे मेरी पसंद से या मेरी स्टाइल से. एंटरटेन करने की आदत. आणि त्याला हेही माहिती आहे की हे सगळं करण्याकरता तुम्हाला फक्त एकच माणूस लागत नाही, तर तुम्हाला चांगले टेक्निशियन्स लागतात, तुम्हाला चांगले कंपोजर्स लागतात, चांगले रायटर्स लागतात, चांगले आर्टिस्ट लागतात. एकटा सचिन पिळगावकर काय करणार आहे? ते तुमच्या रोल बद्दल सरांनी तर सांगितलंच, तुम्ही पण थोडं काहीतरी सांगा की तुमचा रोल बद्दल तुम्हाला किती ते तो रोल किती जवळचा वाटला किंवा त्याच्यात तुम्ही जगलात असंही म्हणताय, तर त्या रोलचं तुमच्याशी काय क्लोजनेस आहे, काय नातं आहे? क्लोजनेस री आहे खूप बिंदास मुलगी आणि बिंदास बोल्ड एकटी राहणारी, आई बाबांबरोबर नाही राहती, एकटी राहते, आई बाबा डिवोर्सी आहे तिचे आणि त्यामुळे घर आहे, पैसा आहे भरपूर, शिक्षण केलेलं आहे चांगलं, पण मित्र आहेत, मैत्रिणीपेक्षा मित्र जास्त आहेत. ती बाइकिंग करते, ती क्लबला जाते, ती दारू पिते, ती सिगरेट पिते, ती खूप बिंदास आहे, ती तिचं आयुष्य जगते. आणि ह्याच्यात आणि प्रार्थनामध्ये एक सगळ्यात मोठी सिमिलॅरिटी आहे की मी पण माझं आयुष्य जगते आणि मी पण तेवढ्याच हॅपीनेसनी आणि तेवढ्याच आनंदाने माझं आयुष्य जगते. पण व्यसनी नाही, व्यसनी नाही. मी ऑब्झर्व केलेलं आहे, बघितलं ना पूर्ण पिक्चर मध्ये पटकन कळतं. पण व्यसनी नाही, पण माझ्या आईवांचं डिवोर्सही झाले नाही, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. पण थोडक्यात ह्या सिमिलॅरिटी आहेत त्या ज्या मी करायचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात मोठं मला आय थिंक मला हे करायला आणखीन मी मला प्रेरणा मिळाली माझ्या बाबांकडनं. बिकॉज द रिझन बिहाइंड दॅट इज मी माझ्या बाबांशी जसं रिलेशन होतं माझं की माझ्या बाबांबरोबर माझ्या बाबांसारखी कधीच वागले नाही. इज ऑलवेज माय फ्रेंड. सो त्यांना मी तू तरा करून बोलायची कधीतरी,
त्याच्यानंतर अविनाशला मी अवी असं म्हणायचे, त्यांचं नाव अविनाश नाव आहे, सो त्यांना मी अवी म्हणायचे. जसं या फिल्म मध्ये पण अनिरुद्धला मी अनि केले, तसंच अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मी बाबांबरोबर रिलेट केल्या. इनफॅक्ट आम्ही मी आणि सर शूट करत असतो, आम्ही त्यांना सरांना म्हटलं होतं सर खांद्यावर हात ठेव ना, सर म्हणे ठेव ना, म्हणा नाही मी जनरली बाबांच्या पण असे खांद्यावर हात ठेवून बोलते. सो ती तशी मुलगी, सो तो ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाबांबरोबरच्या रिलेशनमधनं ऑब्झर्व केल्या आणि त्या करायचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने मी यु नो माझ्या एका एक म्हणजे एक तर ते सचिन सर प्ले करत होते आणि त्याच्यात ते कॅरेक्टर असं होतं की मिडल क्लास फॅमिलीतला माणूस आहे की ज्यांनी आयुष्य खूप बघितलेलं नाही आणि बघितलं तरी तो आपलं जनरेशन जे आजकालचं जनरेशन तसा नाही आहे, तो खूप साधा आहे, मग त्याला आपल्यासारखं बनवायचं, सो मग त्याच्याशी कसं वागायचं. सो या सगळ्या खूप गोष्टी मी माझ्या आणि माझ्या बाबांच्या रिलेशन मधून शिकले आणि त्यामुळे त्या फॉलो करायचा प्रयत्न केला. तर जसं ऑब्व्हियसली जसं मी म्हणाले की अनेक मुलांचा क्रश आहे तुझ्यावर, तर तसंच तुझ्या लुक्सचे जे दिवाने आहेत तेच तुझ्या हसण्याचे सुद्धा दिवाने आहेतच. तर नाही हसण्याचे दिवाने आहेत की नाही ते मला नाही माहिती, पण काही लोकांना माझं हसणं आवडत नाही सर. म्हणजे खूप मी असे पण केस ते पाहिलेत की जे म्हणतात मॅडम हसू नका तुम्ही हसते. भटींना मी शूट करत होते तर आम्ही असंच एका सीन मध्ये मी खूप हसले, एक डेडी आला आणि तुम्हाला म्हणाला मॅम तुम्हाला माहिती का तुम्ही किती छान दिसता, म्हणलं थँक्यू सर, पण तुम्हाला माहितीये का तुम्ही किती घाण असता, सॉरी असं तुम्हाला सगळ्यांचा बोलून गेला. सो असं हसण्याचे दिवाने मला नाही वाटत आहे, मी खरं खूप काही छान हसत नाही, पण आता ते फेमस झालंय म्हणून झालं. तर सेट्स वर शूटिंगच्या टाइमला असं काही प्रसंग घडला होता का की ज्याच्यात तुम्हाला ते नेहमीप्रमाणे तुमचं हसू कंट्रोलच झालं नाही? हो ऍक्च्युली आमचे मला डिरेक्टर अजूनही मला त्या गोष्टीवर हसू येतं आणि मी सरांना नेहमी सांगते सर सर प्लीज तो इन्सिडेंट सांगा सगळ्यांना. आय थिंक ते सर आपले डिरेक्टर सर कसे वागायचे. डिरेक्टर साहेबांचं इतकं मी डिरेक्टर ऐकणार म्हणून आणि सुदैवानं या दोघी पण तशाच होत्या, व्हेरी ओबिडियंट. की डायरेक्टरनी सांगितलं हे असं 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 मनोजचं कधी कधी काय व्हायचं की सगळं सांगायचं रिहर्सल करायचं आहे करताना टेक चारित्र डोक्यात कधी अजूनही घ्यायचं. म्हणजे आयडिया तर असायची पहिली पण आयडियाचं शेपूट ते डोक्यात घ्यायचं, डोक्यात आल्यानंतर तो म्हणजे का मनोज रेडी आहे ऑर्डर नाही मैं क्या बोलता हूँ मैं क्या बोलता हूँ मैं तोड़ बंद कर गप बोल लो कहीं जाता ठरल ना रिहर्सल झाली आहे फाइनल रिहर्सल झाली आहे टेक करून टाक चल तो बसला नहीं मैं क्या बोलता हूँ त्याला काय तरी नाही मैं क्या बोलता हूँ बर टेक झाला ओके नहीं मरेली ओके लेकिन मैं क्या बोलता हूँ इसको दोबारा नहीं क्या इसको तरह थोड़ा सा और अच्छा ये करके ये वो करेक्ट असच करायचं बोला अच्छा ठीक है एक और ले लो चलो यार एक और ले लो कट ओके लेकिन मैं क्या बोलता हूँ मैं क्या बोलता हूँ प्रार्थना ना मैं कविता दोगी ना म्हटलं म्हटलं बायकोचे वांदे आहेत हो कुठली गोष्ट विकत घ्यायची झाली तर तिने घेतले पैसे दिल्यानंतर तो दुकानदार म्हणाल मैं क्या बोलता हूँ मी व्हिज्युअलाइज करते ऑलरेडी सगळं व्हिज्युअलाइज करते मी. तर अशा प्रकारचा आमचा तो डायरेक्टर आहे आणि म्हणजे एकदा तर एवढ्या वेळा झाला होतो पोलीस स्टेशनच्या एका सिक्वेन्स मध्ये की म्हणजे मी अशी लोळत होते आणि एवढी हसत होते म्हणजे डोळ्यातनं पाणी मला डायलॉग्स आठवत नव्हते काय आणि मी हसच करत होते फक्त हसत होते मी. सो असं त्याचं नाव ठेवले मी मनोज म्हणजे कोण मनोजचं डेफिनेशन द्यायचं असेल मनोज सावंतच बालकी खाल उखाट या फिर अंगूर का छिलका उतार ते त्याच्याकडनं शिकायचं. तर त्यांचं नाव तुमच्या फोनमध्ये मनोजच आहे की मी काय बोलतो नाही मनोजच आहे कारण ते कित्येक वर्ष तो आहे माझ्या आयुष्यात तर त्याचं नाव मनोजच आहे. पण वॉट अ टेक्निशियन ही पण गोष्ट मी त्याच्यावरती हसलो त्याची मस्करी केली सगळं केलं पण वस्तुस्थिती अशी आहे की हा त्याचा पहिला पिक्चर आहे ऍज अ डायरेक्टर. पण पिक्चर बघून कोणी बोलून दाखवावं की हा पहिला पिक्चर ऑब्व्हियसली क्रेडिट तुम्हाला पण जाणार म्हणजे सिनेमामध्ये एवढे दिग्गज कलाकार आहेत म्हणाल्यावर पण त्याचं काम त्यांनी केलं मी कुठे केलं
त्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे त्याचं क्रेडिट त्याला मिळालंच पाहिजे. फॅक्ट आहे. उद्या मी पिक्चर कुठे डिरेक्ट केलं नाही, ऍक्टर म्हणाला की मला क्रेडिट मिळायला पाहिजे का? मी म्हणाला पिक्चर असं कसं म्हणजे. आणि दुसरं जे क्रेडिट असेल ते सुद्धा मलाच द्या, असं नाही की सगळं चांगलं माझ्याकडे माझ्या ताटात, तुम्ही बाकी सगळं त्याच्या ताटात, असं नाही. इफ आय एम होल्डिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेकिंग इट, देन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ब्रेकिंग ऑल्सो शुड बी माइन. तर आता तुम्हाला एवढी वर्ष झालेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, हिंदीतून मराठीतून भरपूर सिनेमाजमध्ये काम केलंय. तर आता रिसेंटली जर मी जे नोटीस करते की भरपूर वर्ष झालेत मराठी सिनेमा हळूहळू वर येतोय, पण मराठी मूवीजला थिएटर लवकर मिळत नाही किंवा तेवढा इम्पॉर्टन्स, तेवढा प्राधान्य मिळत नाही, त्याचं कारण आहे. हा, तर असं कधी तुमच्या बरोबर घडलंय का? सुदैवानं तरी असं घडलं नाही माझ्या बरोबर, पण घडू शकतं. म्हणजे देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम, नाही का? तर आपण थोडेसे सबळ राहणं, एकत्र राहणं फार गरजेचं आहे. आणि ते फक्त आमच्या फिल्म इंडस्ट्रीचीच लोक एकत्र येऊन उपयोगाची नाही, आम्हाला ऑडियन्सची सुद्धा साथ हवी आहे. ऑडियन्सची साथ म्हणजे काय? तुम्हाला असं वाटत असेल की तुमची साथ मी असं म्हणून म्हणतोय की तुम्ही जास्तीत जास्त तिकीटं काढून पिक्चरला जावं आणि जास्तीत जास्त संख्येत पिक्चर बघावा, ही तर आमची अपेक्षा असणं फार साहजिक आहे. फार पण त्याहून आधीची एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडनं आहे, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणं. मराठी ही जर तुमची मातृभाषा आहे तर त्याच्यात कमीपणा समजू नका. लोकांची मराठीत बोलताना ती डाऊन मार्केट आहे असं समजू नका. आपली जी मातृभाषा जिचं नाव मराठी आहे ना, ती अत्यंत श्रीमंत भाषा आहे. आज ही मुलगी कपूर असून सुद्धा मराठी शिकून आमचा मराठीमध्ये इंटरव्ह्यू घेतेय, छानरित्या मराठी बोलतीय, ह्याचा अभिमान आहे मला. मराठी म्हणून अभिमान आहे. जर तिला लाज वाटत नाही मराठी बोलताना, जी तिची मातृभाषा नाही आहे तरी सुद्धा तिला लाज वाटत नाही, तिला अभिमान वाटतोय आणि ती बोलते, तर तुमची तर मातृभाषा आहे, तुम्हाला का लाज वाटते? तुम्ही का दोन मराठी लोक एकत्र येऊन हिंदीत बोलता? तुम्ही का दोन मराठी लोक एकत्र येऊन इंग्लिशमध्ये बोलता? आता इंग्लिश बोलणं वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही की मी स्वतः इंग्लिश बोलतो. हिंदी बोलणं वाईट आहे किंवा उर्दू बोलणं वाईट आहे असं मी अजिबात म्हणू शकत नाही, त्याचा अधिकार नाही, कारण मी स्वतः ती बोलतो, अस्खलित बोलतो. पण माझ्या मराठीला विसरून नाही बोलत, माझ्या मातृभाषेला मी माझ्या आईसारखी मानतो आणि ती माझी मातृभाषाच माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. लक्षात ठेवा, मी ऍक्टर आहे, ऍक्टिंगला कलेला भाषा नसते, त्यामुळे मी फक्त इकडला आहे किंवा मी फक्त तिकडला आहे असं मी म्हणू शकत नाही. पण त्याचबरोबर एवढं सांगेन की महाराष्ट्राने आणि मराठी भाषेने जेवढी मला साथ दिली आहे, जेवढा मला पुश दिलाय, तेवढं दुसरं कुठल्याच भाषेने दिलेलं नाही आहे. त्यामुळे या भाषेचा मी ऋणी आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, मराठीवर प्रेम करा अहो आणि मराठी खा, नाही का? काकडीची कोशिंबीर खा, डाळिंबी उसळ खा, नंतर तुमची मटकीची उसळ खा, आळवाचे फतफदे खा, पिठलं भाकर खा, ठेचा खा. पोटातच नाही तर तू ओठात कसं येणार हो तुमच्या? ते खा ना, वरण भात खा, मिरचीची चटणी, खोबरी आली, तोंडाला पाणी सुटले सर, पुरणाची पोळी पण, पुरणाची पोळी, उकडीचे मोदक खा ना. हे तुम्हाला का पाहिजे ते छोले भटुरे? हा, आमच्याकडे पुण्यात छोले भटुरडे खातात, सॉरी छोले भटुरे खातात. अलॉंग विथ सिंगिंग अँड डान्सिंग, आम्हाला हे पण माहितीये की तुम्हाला शेरो शायरीची प्रचंड आवड आहे. तर सगळ्या गोष्टी शेअर करत असतो सगळ्यांच्या, शेअरिंग नाही सर, शेरो शायरी. अच्छा, तर शायरी जी तुम्ही करता त्याची आवड ऍक्च्युली कुठून निर्माण झाली असं काही आहे की? इट्स अ लॉंग लॉंग स्टोरी, आपण नेक्स्ट टाइम फक्त या विषयावरती बोलू, म्हणजे जवळजवळ अर्धा तास मी बोलू शकेल. चालेल, मग आत्तासाठी शॉर्टकट मध्ये संपूयात. आमचा शो शब्दांच्या पलीकडले, त्याच्यासाठी अर्ज केला प्लीज, क्या कहते हैं उसको? ऍक्शन करेक्ट होती, बाकी बोल काय काय फरक पडत. फील अर्ज कीजिए. हा बिलकुल, मतलब कुछ सुनाओ आपको. अच्छा,
क्या बताऊ मैं तुमको मेरा यार कैसा है, क्या बताऊ मैं तुमको मेरा यार कैसा है, चांद सा नहीं है वो, चांद उसके जैसा है। ओ वाह 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 वाह, एकदम इरशाद। नहीं पहले इरशाद तुम्ही इतकं बोलताय आणि इतकं सगळं मला असं बेधुंद करून टाकलंय प्रॅक्टिकली की मला काही शब्द सुचत नव्हते। एनिवे शोचं नाव शब्दांच्या पलीकडले, तर आम्ही फिलिंग पोहोचवायचा प्रयत्न करतो, भावना पोहोचल्या तेवढं महत्वाचं। थँक्यू सो मच सर, आम्हाला एवढा वेळ दिला। थँक्यू व्हेरी मच, खूप छान मराठी बोलतो। थँक्यू सो मच सर, थँक्यू। आणि आमच्या प्रेक्षकांना ऑब्व्हियसली मी तर रिक्वेस्ट करणारच की 11 जानेवारीला येऊन सिनेमामध्ये येऊन पिक्चर पाहा, जसं सर म्हणाले की मराठी भाषेला रिस्पेक्ट द्या आणि मराठी मूवीज थिएटरमध्ये येऊन पहा, तर सर प्लीज। नाही, माझा फक्त म्हणण्याचा अर्थ असा आहे की मराठी तुमची आपली आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण तिला तिच्याबरोबर दुजा भाव करू नका, ती आपली आहे, तिला मिठी मारा, मग ताबडतोब तुम्हाला मनात येईल की तुम्ही मराठी नाटकं जाऊन पाहिली पाहिजे, एखादं मराठी पुस्तक वाचलं पाहिजे, मराठी सिनेमा थिएटरला जाऊन पाहायला पाहिजे। कारण काय ना, ही पायरसी वगैरे आहे ना, ही जरा अवॉइड केलं पाहिजे आपल्याला हे सगळं, कारण ह्याची जी कमाई असते ना ही वेगळ्या आणि वाईट मार्गाला उपयोगी पडते, उपयोगी केली जाते, ते जे पैसे कमवतात या गोष्टींना, त्यात आपल्या अगेन्स्ट अनलायसन्स्ड बंदुका विकत घेतल्या जातात, काही बॉम्बचं मटेरियल विकत घेतलं जातं, दहशतवाद त्याच्यामुळे वाढतो, तर या सगळ्या गोष्टींना आपण प्रोत्साहन देऊन उपयोगाचं नाही असं मला वाटतं, आणि ते खूप जास्त जबाबदारीचं काम नाही आहे, गैरजबाबदारीचं काम आहे, तर त्यामुळे तुम्ही पायरसीला तर अजिबात एनकरेज करू नका, पण थिएटरमध्ये जा, आमच्या प्रोड्युसरला त्याचा फायदा होऊ द्या ज्याने या चित्रपटात गुंतवणूक केलेली आहे, आणि तो जगला तरच आम्ही जगू शकतो। सगळं तुमच्या हातात आहे। 11 जानेवारीला आमचं पिक्चर रिलीज होतंय 2019, नववर्षाची नवी भेट आम्ही सर्व तुमच्याकरता घेऊन येत आहोत। लव यू जिंदगी, शतदा प्रेम करावे, तुमच्या जवळच्या चित्रपटाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा दैनिक प्रभात आणि पाहत रहा शब्दांच्या पलीकडले।